17 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाची बैठक आंतरवलीला आरक्षणाच्या संदर्भात बोलवली. 17 तारखेला महाराष्ट्रातले सगळे मराठा सेवक, स्वयंसेवक आयोजक कार्यक्रमाचे साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते. वकील, डॉक्टर, व्यावसायिक, साहित्यिक, तज्ज्ञ, अभ्यासक या सर्व मंडळी 17 तारखेला आंतरवालीला बैठकीसाठी येतील. ते या सर्वांनी यावं आणि महाराष्ट्रातला मराठा समाज या सर्वांनी बैठकीला यायचं. बैठकीचं ठिकाण 14 तारखेला जी आपली आंतरवलीला सभा झाली होती मोठी, त्या विराट सभेच्या स्थळीच आपण बैठक आयोजित केली. सकाळी 9 वाजता ही बैठक सुरुवात होणार आहे. 12 वाजेपर्यंत सगळ्यांचा परिचय होणार आहे, म्हणजे येणाऱ्या सगळ्या बांधवांना आपलं नाव, गाव, सगळा पत्ता, तालुका, जिल्हा आणि आपण कोण आहात, व्यावसायिक, वकील, स्वयंसेवक, मराठा सेवक जे असतील ते बांधव, साहित्यिक, अभ्यासक ही हा परिचय 12 वाजेपर्यंत होणार आहे. आणि 12 ते 3 निर्णायक 24 डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 12 ते 3 पुढील आंदोलनाची दिशा काय, ही निर्णायक बैठक 12 ते 3 होणार आहे. ही बैठक प्रत्यक्ष बैठकीला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहायचंय, प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय. समाजाच्या हिताचा विषय असल्यामुळं, आपल्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळं सगळ्या बांधवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय. माहिती मिळेल, माहिती सांगितली जाईल असं कुणी करायचं नाहीये. प्रत्यक्ष आपण तिथं ठरवायचे आंदोलनाची दिशा काय, कसं आंदोलन करायचंय, काय करायचंय, त्याचं निवेदन कसं, याच्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहिजे. आमंत्रण सगळ्या मराठा समाजाला आहे आणि आमंत्रणाची कुणी वाट बघू नये, कारण जिथं मुलाचं हित आहे तिथं आमंत्रणाची आवश्यकता नाही, ही सगळ्यांना विनंती आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो, 17 डिसेंबर 2023 रोजी आंतरवाली या ठिकाणी आपली बैठक होणार आहे. बैठकीचं ठिकाण आपली जी विराट सभा 2 करोड लोकांची झाली होती त्या सभास्थळावर बैठक ठेवलेली आहे. वेळ सकाळी 9 वाजता ते 3 वाजेपर्यंत, पण सुरुवातीला सगळ्यांचा परिचय होणार आहे. प्रत्येकानं किमान किंवा आपलं नाव लिहून आणलं तर बरंच राहील, नाव, गाव, पत्ता, म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरही एकमेकाशी संवाद साधता येईल. या हिशोबानं रजिस्टर बी तिथं ठेवण्यात येणार आहे आणि आंदोलनाची दिशा मात्र परफेक्ट निवेदनबद्ध ठरवली जाणार आहे. पुढचे आंदोलन कसं करायचं यासाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असा. धन्यवाद. पाटील, जसं तुमची आंदोलनाची डेडलाईन जवळ येत आहे किंवा मुंबईला जाण्याची डेडलाईन जवळ आली, तशी ओबीसी नेते सतर्क झाले, बैठका, मेळावे, सभा आता ह्या त्यांच्या होत आहेत. त्यांचं काय नाही, आम्हाला त्यांचं काय, त्यांचं आमच्याशी थोडीच आहे, आमचं भांडण सरकारशी, त्यांना बैठक मेळावे काय घ्यायचं ते घेऊ द्या, काय अडचण नाही. आज सुप्रीम कोर्टाच्या क्युरिटी पिटिशनचा निर्णय येण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जातोय आणि तो सकारात्मक असेल अशी चर्चा. नाही नाही मी मागेही सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, मध्ये 15 दिवसापूर्वी दादा सांगितलं होतं, आमचा त्या आरक्षणाला विरोध नाहीच आहे, पण ते टिकल का? त्यानंतर मराठ्यांनी या अगोदर ते आरक्षण स्वीकारलेलं होतं, घेतलं पण, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला रद्द झालं, मराठ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला होता. आता तेच आरक्षण मराठ्यांना पुन्हा मिळणार जर असलं तर आम्ही स्वीकारायला तयार आहेत, पण ते एनटी विजेंटी सारखं टिकल का? का आम्हाला पुन्हा पहिल्यासारखेच पाडे मोजावे लागणार? ते महिना 15 दिवस राहणार, 1 वर्षभर राहणार, परत कुणीतरी कोर्टात जाणार ते उडवणार, परत वर्षानुवर्ष मराठ्यांनी नुसते आंदोलनच करायचे का? याची खात्री काय? ते आरक्षण जर आम्हाला कायमस्वरूपी टिकणार असलं आम्ही घ्यायला तयार आहेत ना, मराठे याच अगोदर घेतलेलं आहे, फक्त प्रश्न मराठ्यांचा इथं आहे ते कायमस्वरूपी टिकणार का एनटी विजेंटी सारखं.
त्याला 50% आत घेऊन वेगळा प्रवर्ग करणार का, ते टिकणार कसं, हे सरकारनं स्पष्ट करावं. आम्ही कुठे नाकारले, तो पण मराठ्यांच्या या आंदोलनाचा विजयच आहे. जरी ते आरक्षण मिळालं, क्युरिटी पिटिशन सुद्धा याच आंदोलनामुळे गेलेली दादा. क्युरिटी पिटिशन काय दुसऱ्या याच्यामुळे नाही गेली, ह्याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारनं दाखल केलेली. आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण जे मिळतंय तेही याच आंदोलनामुळे मराठ्यांना मिळतंय. त्यामुळे मराठ्यांनी दोन्ही नाकारलेलं नाहीये या 6 कोटी मराठा समाजानं. पण ते जर टिकणार नसलं तर त्यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण हे 50% आत ओबीसी आरक्षणात सापडलंय, मग आम्हाला इथं देणार तिकडं का देताय, हाही आमचा मूळ प्रश्न आहे. तिकडं आम्हाला कशामुळे देता तुम्ही, काय कारण आहे तुमचं? आमची जमीन इथं आहे, तुम्ही 200 किलोमीटरवर का देताय आम्हाला? आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, 50% आत आहेत. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीत इथंच द्या, आम्हाला इथंच पाहिजे, आम्ही तेच घेणार आहे, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.